इयत्ता 5वी विषय इंग्रजी सेतु अभ्यास पूर्व चाचणी। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण गणित विषयाची त्याचबरोबर परिसर अभ्यास भाग 1 आणि भाषा विषयाची सेतु अभ्यास पूर्व चाचणी पाहिलेली आहे। या ठिकाणी आपण इंग्रजी विषयाची सेतु अभ्यासाची पूर्व चाचणी पाहणार आहोत। तर चला ब्रिज कोर्स प्री टेस्ट सब्जेक्ट इंग्लिश मार्क्स आहेत 15। क्वेश्चन नंबर 1, लिस्ट द नेम्स ऑफ एनी 4 बॉडी पार्ट्स। 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे। आपण या ठिकाणी बॉडी पार्ट्सची नावं लिहायची आहेत। हेड, नोज, हँड, आईज। आपले उत्तर यापेक्षाही वेगळे येऊ शकेल। क्वेश्चन नंबर 1B, राईट द मीनिंगफुल वर्ड्स बिगिनिंग विथ द फॉलोइंग लेटर्स। या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द आपणास बनवायचा आहे। सुरुवातीला आपल्याला एक अक्षर दिलेला आहे, या अक्षरापासून सुरुवात होणार शब्द आपणास या ठिकाणी लिहायचा आहे। पी पासून सुरू होणारा शब्द आपण लिहूया पिकॉक। बी पासून सुरू होणारा शब्द बॅट। सी पासून सुरू होणारा शब्द क्लॉक। एम पासून सुरू होणारा शब्द माउस। या ठिकाणी आपण या अक्षरापासून सुरू होणारे आणखीही वेगळे शब्द लिहू शकता। आपलं उत्तर यापेक्षाही वेगळे असू शकेल। पुढील प्रश्न पाहूया। क्वेश्चन नंबर 2, राईट द राइमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग बोट कोट बॅट कॅट मॅन फॅन किंग रिंग। 2 मार्कासाठी हा प्रश्न होता। पुढील क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन 2B, चूज वन वर्ड फ्रॉम ईच ग्रुप अँड फ्रॉम 3 मीनिंगफुल सेंटेन्स। प्रत्येक ग्रुपमधील प्रत्येक गटामधील आपणास एक शब्द घेऊन 3 अर्थपूर्ण वाक्य आपणास या ठिकाणी तयार करायचे आहेत। आपण पहिलं वाक्य तयार करूया, आय रीड्स अ बुक। दुसरं वाक्य या ठिकाणी तयार करूया, वी प्ले गेम्स। तिसरं वाक्य या ठिकाणी तयार केलेलं आहे, ही टूक डॉग। या पुढील क्वेश्चन्स पाहूया। क्वेश्चन नंबर 3, चूज अप्रोप्रिएट पंक्चुएशन मार्क्स। क्वेश्चन नंबर 3 आहे, 2 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे। आपणास या ठिकाणी योग्य पंक्चुएशन मार्क्स म्हणजे विरामचिन्ह आपणास या ठिकाणी ओळखायचं आहे। व्हॉट अ सरप्राईज। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे। व्हॉट आर यू डुईंग। ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर आहे। क्वेश्चन नंबर 4, फाइंड द अनरिलेटेड वर्ड्स फ्रॉम द गिवन वर्ड्स। संबंधित नसलेले शब्द या ठिकाणी शोधायचे आहेत। बटरफ्लायच्या संबंधित नसलेला शब्द या ठिकाणी पहा, 4 पर्याय दिलेले आहेत। यातील बॅट हा शब्द अनरिलेटेड आहे। कॅटरपिलर या ठिकाणचा कॅटरिंग हा शब्द जो आहे तो अनरिलेटेड आहे। हँडकरचीफ हँड चिल
चीप अँड काइंड यातील चिल हा शब्द अनरिलेटेड आहे. यापुढील प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 5 लास्ट क्वेश्चन आहे. 1 मार्कासाठी या ठिकाणी 1 मार्कासाठी हा प्रश्न आहे. नेम द पिक्चर्स टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. मुन्नू स्वा सम स्ट्रिंग ऑफ इन द मार्केट. फ्रूट्स, फ्लावर्स, टोमॅटोज, पोटॅटोज. आपणास या ठिकाणी हे जे चित्र आहे या चित्राचं नाव खालीलपैकी 4 पर्याय जे दिलेले आहेत त्या पर्यायामध्ये शोधायचं आहे. तर या ठिकाणी फ्लावर्स हे याचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इंग्रजी विषयातील सेतू अभ्यासक्रमाची पूर्वचाचणी पाहिलेली आहे. आपण ही पूर्वचाचणी सोडवल्यानंतर मार्गदर्शनपर या व्हिडिओचा वापर करायचा आहे. धन्यवाद.